इप्सार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स कर्जत मध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. BMS, BBI, BSCIT या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 या कालावधीसाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे. आपले उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी लवकरच या संधीचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 7506436965 किंवा 9323739213. बँकेतून आपल्या जमा खात्यावरचे पैसे काढण्यासाठी येत असलेले ज्येष्ठ नागरिक सध्या चोरांचे टार्गेट ठरत असल्याचं पुन्हा एकदा समोर आले. नेरळ बेकरे येथे राहणारे 72 वर्षीय चंद्रकांत हाबळे हे आपल्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी नेरळ युनियन बँक येथे गेले होते. त्यांनी खात्यातून 10,000 रुपये काढून ते बाजार खरेदीसाठी गेले असता कोणी अज्ञात चोरट्याकडून हात सफाई करत हे पैसे चोरण्यात आलेत. याबाबत हाबळे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 72 वर्षीय चंद्रकांत हाबळे हे रेल्वे सेवा निवृत्त कर्मचारी असून त्यांचे नेरळ युनियन बँक येथे जमा खाते आहे. महिना काठची रेल्वे सेवा निवृत्ती मिळकत याच खात्यात जमा होत असल्यानं येणारा गणेशोत्सव सण तसंच बुधवार आठवडा बाजार असल्यानं घर कामासाठी लागणाऱ्या खरेदीसाठी ते बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. आम्ही बँकेत गेलो होतो, मी रिटायरमेंट म्हणून पैसे काढायला गेलो होतो. पैसे काढले आणि बाजारात आलो. बाजारात 2-3 वस्तू खरेदी केली आणि इकडं आलो त्या स्टोअरमध्ये. तेव्हा एकाने मला धक्कीबा मारली आणि तेव्हा मी त्याचा हात पण झटकलं. माझ्या मनात ना जरा काय येते, पण त्याने कधी काढलं ते आडवा कागद लावून जाणे ती पैसे काढून घेतले. तेव्हा मी पुढं गेलो दुसरी वस्तू घ्यायची, पुढं गेलो बघतो पैसे कुठं आहेत नाही. तेव्हा मी इकडं पाड्यात आलो मुलीकडं, तिला सांगितलं असं झालं म्हणून. एकूणच आज आठवडे बाजारात आणखी एका तरुणाचा गर्दीचा गैरफायदा घेत मोबाईल चोरण्यात आल्याचं देखील सांगण्यात येत आहे. मुख्य बाजारपेठेला लागून असणाऱ्या या युनियन बँक येथील खातेदार आपल्या खात्यावरील पैसे काढून बाहेर पडल्यानंतर ते चोरांचे टार्गेट ठरतायत. या अगोदर देखील या बँकेतून ज्येष्ठ महिला आपल्या खात्यावरील 1,00,000 रुपये काढून घरी परतत असताना तिला अडवून लुटण्यात आलं होतं. परंतु त्यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष प्रभारी अधिकारी संजय बांगर यांनी 24 तासात त्या चोराच्या मुसके आवळल्यानं बांगर यांचं सर्व स्तरातून कौतुक होत होतं. परंतु आता बँकेतून पैसे काढून निघणारे चंद्रकांत हाबळे हे चोरांचे टार्गेट ठरल्यानं त्यांच्या कुटुंबियांकडून देखील याबाबत न्याय मिळवून देण्याची मागणी नेरळ पोलिसांकडे होताना दिसतीये. बाबा माझ्या घरी आले आणि चोरी झाल्याचं आम्हाला सांगितलं. तेव्हा मी बाबा आणि माझा भाऊ कांता आबळे आम्ही पोलीस स्टेशनला म्हणजे अशी तक्रार नोंदवली. आणि मागेसुद्धा एका आमच्या शेजारी बाईचे पण 1,00,000 रुपये चोरले होते. आणि बँकेतून जेव्हा निघतात तेव्हा आजूबाजूलाच कुठेतरी चोरी होते नेहमीच. तर याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे एवढीच अपेक्षा आहे. दरम्यान नेरळ पोलीस ठाण्यावर नव्यानं कार्यभार सांभाळणारे राजेंद्र तेंडुलकर आता या चोराच्या कशा प्रकारे मुसके आवळणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच गुन्हेगारीला आळा बसवण्यात तेंडुलकर हे किती यशस्वी ठरतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.